निवडणूक आयोगापुढे शिंदे गटाने दावा केलाय काय आहे पाहूयात. आयोगापुढे शिंदे गटाने दावा केलाय बहुतांश शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात आहेत असं म्हटलं गेलंय. सर्वाधिक लोकप्रतिनिधींनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलंय असाही दावा शिंदे गटाकडून केला गेलाय. शिवसेना संघटना दोन तृतीयांश फुटली आहे हाही दावा केलाय. शिवसेनेच्या नऊपैकी सहा नेत्यांनी उद्धव यांचे नेतृत्व नाकारलंय असाही शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे दावा केला गेलाय. बहुतांश नेत्यांचा शिंदे यांना पाठिंबा असल्याचंही यात म्हटलंय. प्रतिनिधी मंडळातील 282 प्रतिनिधींपैकी 170 जणांचे समर्थन असल्याचंही या दाव्यात शिंदे गटाकडून म्हटलं गेलंय. 18 उपनेत्यांपैकी 11 उपनेते शिंदे यांच्यासोबत असल्याचंही म्हटलं गेलंय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कुणाल, निवडणूक आयोगासमोर नेमका कुणाचा विजय होईल, शिंदे गटाचा की उद्धव गटाचा? नक्कीच जगदीशजी, सुरुवातीपासूनच जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून या संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे की शिवसेना नेमकी कुणाची. असा जो संघर्ष आहे तो आता येत्या काही दिवसांमध्ये हे तो उघडकीस येणार आहे. मात्र जे काही शिवसेनेकडून ज्या काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती, कारण सुरुवातीच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर अनेक जे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवलं होतं आणि त्यानंतर सामनामधून त्यांच्या हकालपट्टीचे जे बातम्या आहेत त्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर 285 प्रतिनिधींचं जो मंडळ आहे त्यापैकी त्यांच्या दुप्पट प्रतिनिधी नेमले आहेत शिवसेनेने. त्यामुळे हा कुठेतरी घटनात्मक बदल शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा दावा शिंदे गट करत आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेने अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 285 पैकी जे काही पदाधिकारी आहेत किंवा प्रतिनिधींचं मंडळ त्यांच्यापैकी 170 पेक्षा अधिक जे प्रतिनिधी आहेत त्याचं एकनाथ शिंदेना समर्थन आहे असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. शिंदे गटाकडून असा दावा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 18 जे उपनेते आहेत त्यापैकी 11 उपनेत्यांचा पाठिंबा देखील. जी कुणाल, असेच जोडले गेलेले राहा.